सबस्क्राइब बटनाला क्लिक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा। नमस्कार, अर्चनास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने केक बनवणार आहोत। घरातली लहान मुलं सुद्धा हा केक सहजतेने बनवू शकतील। लॉकडाऊन चालू आहे आणि अशा काळामध्ये बाहेरची बेकरी वगैरे तर बंदच आहे, तर एखाद्या घरात कोणाचा वाढदिवस असेल तर अशा प्रकारे तुम्ही केक बनवू शकता। अगदी सोपं आहे, चला तर मग पाहूया याची कृती। तर यासाठी इथे मी हॅपी हॅपी बिस्किटचे 3 पॅकेट घेतलेले आहेत। आता हे पॅकेट आपण फोडून या मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया। याची आपल्याला पावडर बनवायची आहे। बिस्किट थोडेसे आपल्याला तुकडे करून घालायचे आहेत, म्हणजे पावडर आपली एकसारखी बनेल। यामध्ये थोडेसे बारीक तुकडे राहणार नाहीत। आता इथं मी 2 ते 3 चमचे साखर घालत आहे। अगदी केकची थोडंसं गोडपणा वाढावा म्हणून साखर घातलेली आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका। आता हे बघा, आपलं पावडर छान बनलेलं आहे। आणि इथं मी एक छान असा स्टीलचा छोटासा डबा घेतलेला आहे आणि याला आपण तेल लावून घेऊया। सगळीकडून एकसारखं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर आपलं चिटकणार नाही। आता बिस्किटची पावडर आपण छान अशी तयार करून घेतलेली आहे। यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालूया आणि 1/2 चमचा आपल्याला बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे। इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। अगदी थोडंसं दूध यामध्ये घातलेलं आहे मी आणि याला आपण छान असं मिक्स करून घेऊया। तर 1 वाटी दूध आपल्याला यामध्ये लागलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण थोडं थोडं दूध घालून छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। थोडंसं सैलसरच बॅटर आपण बनवलेलं आहे। तर हे बघा, आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे। आता या डब्यामध्ये आपण हे छान असं ओतून घेऊया। तर या डब्याला आपल्याला 1 ते 2 वेळा छान असं टॅप करून घ्यायचं आहे, यामधली हवा जी आहे ती निघून जाईल। तर इथे मी गॅसवर कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे, त्यावर आपण हे डबा ठेवूया। यावर मी एक छोटीशी डिश ठेवलेली आहे आणि अजून यावर एक मी अशी ताटली ठेवणार आहे आणि हे आपल्याला 1-20 मिनिट असंच राहू द्यायचं आहे। आता या मिक्सरच्या पॉटमध्ये मी अजून 2 बिस्किटचे पॅकेट मी इथे वापरलेले आहे। आता याची पावडर आपल्याला बनवायची आहे। आता ही पावडर आपली छान अशी बनलेली आहे। यामध्ये मी साखर अजिबात घातलेली नाही। आता यामध्ये आपण अगदी थोडंसं दूध घालूया आणि याचा आपल्याला एक छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हे आपण छान असा गोळा बनवून घेतलेला आहे। हे बघा, किती छान एकसारखं झालेलं आहे। तर आता हे आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत। तर या गोळ्याचे आपल्याला 1 फ्लावर आणि 10 ते 12 आपण छोटेसे बॉल बनवणार आहोत। तर इथे मी छोटेसे असे बॉल बनवलेले आहेत, आपण हे डेकोरेशनसाठी वापरणार आहोत आणि याचा आपण 1 फ्लावर बनवणार आहोत। तर तो फ्लावर माझी मुलगी बनवत आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाही, किंवा ते फ्लावर कसा बनवला ते पण दाखवायला तयार नाही, यासाठी मी ते इथे दाखवलेलं नाही आहे। तर आता 20 मिनिट झालेले आहेत, आपण हे ताटली काढून बघूया, यावरची पण डिश काढूया। आणि हे बघा, एकदम मस्त असा आपला केक तयार झालेला आहे। आपण यामध्ये टूथपिक टाकून बघूया, हे बघा किती क्लिअर आलेली आहे। एकदम छान असा आपला केक तयार झालेला आहे आणि अगदी सोपा आहे। आता याला आपण छान असं 10 मिनिट थंड करून घेऊया। आता हे थंड पण झालेलं आहे, तर याची आपल्याला सुरुवातीला कडा सोडवून घ्यायचा आहे। हे बघा, आपण अशा कडा सोडवून घेऊया। तर यावर आपण 1 प्लेट ठेवूया आणि याला पलटी करून घेऊया। हे बघा, किती सुंदर आपला असा केक तयार झालेला आहे। तर हे केक मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते। हे बघा किती छान झालेलं आहे, मस्त अशी जाळी आलेली आहे। तर हे तुम्ही नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, भरपूर शेअर करा आणि अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर माझ्याकडे थोडासा चॉकलेट सॉस होता, तो चॉकलेट सॉस मी यावर लावणार आहे। असंच चमच्याने आपण यावर लावून घेऊया
तर आता आपल्याला यावर थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. जे आपण जे बॉल बनवलेले होते ते आपण अशा प्रकारे या केकवर संपूर्ण साईडला असे लावून घेऊया. तर यामध्ये मी एक असा फ्लावर ठेवलेला आहे आणि याच्या साईडनं आपण थोडेसे असे बदामाचे काप घालणार आहोत. घरात जे साहित्य होतं त्या साहित्यातून आपण हे केक बनवलेलं आहे. तर हे तुम्ही नक्की बनवा. घरात जे साहित्य आहे त्यापासूनच बनवा, शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.